आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत. येणाऱ्या राज्यसभेची निवडणूक सुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू. बहुतांशी आमदारांचा संपर्क आमचा होतोय, आमचे काही मित्र सुद्धा त्याकरता त्यांच्याशी संपर्क करत आहेत आणि त्या बाबतीत कोणतीही गडबड आम्हाला बिलकुल दिसत नाही. अशोकराव चव्हाण यांचं काँग्रेस सोडून जाणं अत्यंत दुर्भाग्याचं आणि वाईट वाटणारं खंत निर्माण करणारी गोष्ट आहे. ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे वडील, नंतर ते दोघेही मुख्यमंत्री राहिले आणि असं काँग्रेसमध्ये काम करत असताना खूप चांगली संधी त्यांना देण्यात आली, देश पातळीवरच्या संधी देण्यात आल्या. यानंतर सुद्धा त्यांनी असा निर्णय का घ्यावा हे अद्याप आम्हाला समजलेलं नाही, परंतु याची खंत आम्हाला आहे, दुःख आम्हाला आहे आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा ही गोष्ट बिलकुल आवडणार नाही, वस्तुस्थिती आहे. यामध्ये आणखी पुढे काय होणार हे आज आम्ही सांगू शकत नसलो तरी आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहोत. येणाऱ्या राज्यसभेची निवडणूक सुद्धा आम्ही काळजीपूर्वक लढवू आणि लोकसभेची जी निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष, मित्र पक्ष, आमची आघाडी एकत्र पद्धतीनं चांगली लढाई ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाबरोबर करू. व्हीपच्या बाबतीत, व्हीप देण्याबाबत एक तर आम्ही 14 तारखेला आणि 15 तारखेला सर्व सदस्यांना विधिमंडळाच्या आम्ही बोलवलेलं आहे, त्यांच्याबरोबर चर्चा आम्ही करू. एवढंच नाही तर राज्यसभेचा नॉमिनेशन जे आहे, उमेदवारीचा अर्ज सुद्धा आम्ही भरणार आहोत आणि व्हीप जारी करणं ही कायदेशीर प्रोसेस आहे, ती योग्य वेळी योग्य पद्धतीनं करण्यात येईल. सर्व आमदारांसोबत तुमचा संपर्क होऊ शकला आणि सर्व आमदारांना, आता आमदार हे सहसा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी असतात, रिमोट प्लेस असतात, फिरत असतात, त्यामुळे एकदम सर्वांचा संपर्क झाला नाही, परंतु बहुतांशी आमदारांचा संपर्क आमचा होतोय, आमचे काही मित्र सुद्धा त्याकरता त्यांच्याशी संपर्क करत आहेत आणि त्या बाबतीत कोणतीही गडबड आम्हाला बिलकुल दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अभि ऐसा आहे की काँग्रेस तो पूरी तयार आहे इलेक्शन के लिए, अशोकराव गए ये तो दुर्भाग्यपूर्ण है, लॉस तो होता ही है, लेकिन नए लोग खड़े रहेंगे, कांग्रेस आगे फिर खड़े रहेगी. क्या व्हीप जारी होगा और विधायकों से जरूरत जब होगी कायदे वो कानूनी है वो योग्य टाइम पर वो व्हीप जारी करेगा. बुलाई गई है, कितने बजे बैठक होगी? नहीं कल नहीं, 14 तारीख को बैठक शाम को होगी और 15 को सुबह होगी. ईडीची विधी होती आता हे त्यांना खरं त्यांना विचारलं पाहिजे किंवा जनतेला विचारलं पाहिजे का गेले, जनता सुद्धा उत्तर देईल. क्या सभी विधायकों से 11 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू झाले अशी माहिती मिळते, तर तुम्ही सर्व आमदार याच्यामध्ये आकडे तर काही येतात, नावं सुद्धा येतात, नावं आपल्या चॅनलवर आल्यानंतर आम्ही विचारल्यानंतर ते सांगतात की आम्ही असं काही नाही, आपल्याला ते चॅनलला फोन करून ते नाव बंद करण्यास सांगतायत. याचा अर्थ असा की असे काही अफवा पसरवण्याचं काम चाललेलं आहे. ऑपरेशन लोटस हा तर भाग आहे, अनेक राज्यांमध्ये हे उद्योग भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत, महाराष्ट्राने हा अनुभव महाराष्ट्र सुद्धा घेतो आहे, परंतु महाराष्ट्रातली जनता आणि देशातली सुद्धा जनता या विषयावर पूर्णपणे भारतीय जनताच्या या कार्यपद्धतीवर पूर्णपणे नाराज आहे. सभी विधायकों से संपर्क हो पाया आज लगातार? अभी तक नहीं हुआ कि सुबह से बहुत सारे जो एमएलए लोग होते हैं ना, विधायक जो होते हैं तो गांव में फिरते दूर तक रहते हैं, लेकिन सबका संपर्क होगा, कोई प्रॉब्लम उसमें नहीं. तुम्ही सांगत की ज्या पद्धतीने हे लोटस ऑपरेशन सुरू आहे, पण त्या अगोदर अशोक चव्हाण देखील अशाच पद्धतीने बोलत होते की मी कुठे जाणार नाहीये, याच्या अगोदर देखील त्यांचं वारंवार नाव होतं. हेही खरं आहे की काल अशोकरावजींनी माझा संपर्क झाला होता, त्यांचं बोलणं झालं होतं, आज 11 वाजता बसू आपण म्हटले होते, चर्चा करू पुढच्या निवडणुकांची, त्या
ही वस्तुस्थिती आहे. 11 वाजता मात्र फोनवर ते सापडले नाही. नहीं महाराज, अशोक चव्हाण कल तक आपके साथ में थे, आप मीटिंग की तस्वीरें भी आई, क्या आपको अंदाजा था कि अशोक चव्हाण एकत्र नहीं था? हमें बिल्कुल ऐसा अंदाजा नहीं था, कोई ऐसा प्रॉब्लम लगता ही नहीं था, कभी उन्होंने ऐसा दिखाया नहीं था कि वो कांग्रेस छोड़ के जाएंगे. सर, कांग्रेस मुक्त भारत वेडा नेमका कोणी उचल, कांग्रेस ने स्वतः उचल की भारत नाही कोणीही उचल. कांग्रेस मुक्त भारत कधी होऊ शकत नाही एवढं मात्र लक्षात ठेवा. ही विचार प्रणाली आहे, विचारधारा आहे आणि ती शाश्वत विचारधारा आहे. ती राज्यघटनेशी निगडीत आपल्या आहे, आपल्या प्रियांबलशी निगडीत आहे, ती कायम राहणार आणि तीच देश टेकणार.